अनिल भाऊ, तुम्ही जयंत पाटलांचा मान सन्मान का करत होता? शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूतेंचा आमदार बाबर यांना सवाल। अनिल भाऊ, तुम्ही जयंत पाटलांच्यावर टीकाही करायचा आणि त्या आल्यावर त्यांचा खूप मानसन्मानही करायचा। तुमचं हे वागणं दुटप्पी होतं। तुम्ही त्यांच्यावर टीका करत होता, पण त्याच वेळी ते आल्यावर त्यांचा मानसन्मानही का करत होता? असा सवाल शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी आमदार अनिल बाबर यांना केला। शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी कोकण कडा इथं पत्रकार परिषद घेत आमदार अनिल बाबर यांच्यावर टीका केली। तुम्ही मतदारसंघात काम करताना कुठल्या थराला जात होता याची मला कल्पना आहे। तुमच्यासोबत मी 7-8 वर्ष काम केलं आहे, असं म्हणत खोटं बोलून लोकांची सहानुभूती घेऊ नका, असं आवाहन देखील त्यांनी केलं। यावेळी शिवसेना नेते शिवाजी शिंदेही त्यांच्यासोबत उपस्थित होते। येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता तुम्हाला मतपेटीतून 100% उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। आपल्या तोंडून असंसदीय भाषा शोभत नाही। मी आता आपल्यावर टीका करणार नाही, खालच्या भाषेत तर कधीच करणार नाही। मी तुमचा मान सन्मान करतो। आपण काल एका कार्यक्रमामध्ये म्हणला की संजय राऊत सांगलीच्या कार्यक्रमामध्ये म्हणले की माझी पत्नी वारली आणि मी सुद्धा वारणार, अशा पद्धतीची काहीतरी टीका केली। पण भाऊ, काकींच्या बद्दल आम्हाला प्रश्न आहे। आई काकी आम्हाला होत्या, नेहमी आम्ही त्यांचा आदर केला, त्यांचा आशीर्वाद घेतला। आजही त्यांच्याबद्दल आम्हाला आमच्या मनामध्ये आदर आहे। एका कार्यकर्त्याने प्रश्न विचारला की सन्माननीय मुख्यमंत्री सांगलीला आले होते का? कुठेतरी खालून म्हणलं की आले होते, परंतु असं असं आमदार साहेबांच्या पत्नीचं निधन झालं, त्यावेळेला आले होते। तुम्ही असं भावनिक केलं की माझ्यासुद्धा मैताला त्या ठिकाणी मुख्यमंत्री येतील, असं वाक्य सन्माननीय संजय राऊत साहेब बोलले नाहीत। तुम्ही लोकांना भावनिक करण्यासाठी, लोकांच्या पुढे काहीतरी भावनिक मुद्दा घेऊन जावा म्हणून त्या ठिकाणी जाण्यासाठी असा मुद्दा काढताय। माझी तुम्हाला कृपया विनंती आहे की जी गोष्ट संजय राऊत साहेब बोलले नाहीत, ती गोष्ट तुमच्या भावना लोकांच्या मध्ये तीव्र करण्यासाठी अशी गोष्ट कृपया बोलू नका। आम्हाला तुमच्याबद्दल आहे, आम्हाला वाटतंय की 100 वर्ष तुम्हाला आयुष्य लाभावं। मी आई जगदंबे चरणी प्रार्थतो तुम्हाला लाभो। तुमच्या आयुष्याबद्दल वाईट चिंतणाऱ्याला कधीही त्याचं चांगलं होऊ नये अशी मी त्या ठिकाणी देवाजवळ प्रार्थना करतो। परंतु या राजकारणापुटी आपण काहीतरी भावनिक विधान करून शिवसेनेच्या तोंडी काहीतरी घालून आपण 100% त्या ठिकाणी भावनिक होऊन लोकांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करू नका। लोक हुशार आहेत, लोक जाणती आहेत। आपण सांगता 2-2 महिने 3-3 महिने मुख्यमंत्री भेटत नव्हते, मी साक्षीदार आहे या गोष्टीचा। मी तुमच्या बरोबर होतो, तुम्ही विठ्यामध्ये सातत्यानं माझ्याजवळ तक्रारी करत होता, परंतु प्रत्यक्षात आदित्य ठाकरे उद्धव ठाकरे भेटल्यानंतर आपण एकही शब्द त्यांच्या पुढे बोलत नव्हता, ही वस्तुस्थिती आहे। आणि जेवढा 2.5 महिन्या विकटला तुम्ही एवढ्या घो केल्या, तर हा पैसा कुठून, हा निधी आला कुठून? सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जर तुमच्याकडे लक्ष दिलं नसतं, आदित्य ठाकरेंनी लक्ष दिलं नसतं, तर मानोरगडला 4 कोटी रुपये आणले आले कुठून? म्हणजे विकास निधी मात्र त्यांच्याकडून घ्यायचा आणि ते भेटतच नव्हते, त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप करायचा, हे मात्र बरोबर नाही। आदरणीय जयंत पाटलांच्यावर तुम्ही या ठिकाणी टीका करायचा, मी टीका करायचो होय, हे मात्र बरोबर नाही। आदरणीय जयंत पाटलांच्यावर तुम्ही या ठिकाणी टीका करायचा, मी टीका करायचो होय। काही वेळेला राष्ट्रवादीचा थोडाफार त्रास झाला नाही असं नाही, पण आदरणीय जयंत पाटील तुमच्या समोर आल्यानंतर त्यांचा आदरातिथ्य एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही करायचा, काय साहेब काय साहेब काय साहेब, मग का तुम्ही त्यांचा पाहुणचार स्वीकारला, का तुम्ही त्यांना पाहुणचार दिला, का तुम्ही त्यांना मानसन्मानाची वागणूक दिली, हा माझा तुम्हाला पडलेला प्रश्न आहे। त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या। म्हणजे एकीकडे शिवे देण्याचं काम करायचं आणि एकीकडे मात्र त्यांचा आदरातिथ्य आणि मान सन्मान करायचा, ही दुटप्पी भूमिका मला वाटते आपल्याला शोभत नाही। आपण शिवसेनेत आहात, आपण आक्रमक त्या ठिकाणी झालात, पण तुमच्या अगोदर 25 वर्ष आम्ही शिवसेनेत आहोत, तुमच्यापेक्षा अधिक आम्ही आक्रमक आहे। काही लोक पत्रकारांना दमदाटी करण्याचा प्रयत्न करतात, काही लोक लोकांना दमदाटी करण्याचा प्रयत्न करतात, काही लोक मला मेसेज पाठवतात मध्यस्थ्याकडून असं तसं। तुम्ही कधी, मी निवांत एकटाही फिरत असतो, तुम्ही कधी, या ठिकाणी माझं तुम्हाला आव्हान आहे की तुम्ही कधीही आमच्या अंगाला गालबोट लावा। आपण गुवाहाटी असताना सांगली जिल्हा तुमच्या घराकडे चावल करून येणार होता, परंतु आम्ही थांबवलं का? होय, माझा आमदार आहे, माझ्या शिवसेनेचा आमदार आहे, जोपर्यंत भूमिका क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण त्यांना त्या ठिकाणी पिंजऱ्यामध्ये उभा करणं योग्य नाही, ही आमची भूमिका होती। आणि आम्ही शेवटपर्यंत, तुम्ही ठाकरे फॅमिलीला कुणालाही त्या ठिकाणी टार्गेट केलं नाही, कुणाला त्रास दिला नाही, कुणाला तुम्ही बोलला नाही, म्हणून आम्ही कधीही तुमचा अनरिस्पेक्ट केला नाही, आम्ही तुमचा नेहमी मान सन्मान केला। त्यामुळं दादागिरीची भाषा आपल्यातल्या पक्षातल्या कुणी करू नये, आमचे हात जोडून तुम्हाला विनंती आहे।
कारण शिवसैनिक हा पिसाळलेला असतो, शिवसैनिक हा जशास तसं उत्तर द्यायला सक्षम असतो। माझी तुम्हाला विनंती आहे की राजकारण राजकारणाच्या पद्धतीने झालं पाहिजे, समाजकारण समाजकारणाच्या पद्धतीने झालं पाहिजे। तुम्ही तुमच्या पद्धतीने करा, आम्ही आमच्या पद्धतीने करतो। लोकांच्या पर्यंत जाणं हा आमचा अधिकार आहे, लोकांना जमा करणं हा आमचा अधिकार आहे, आमच्या नेत्यांना बोलून सभा घेणं हा आमचा अधिकार आहे। उद्या सुषमा अंधारे येणार आहेत, येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये त्यावेळेला सुद्धा आम्ही आमची भूमिका मांडणार आहे लोकांच्या समोर। परंतु तुम्हाला वाईट वाटायचं काय कारण आहे? तुम्ही एकनाथ शिंदेजींना बोलवा, तुम्ही तुमची भूमिका मांडा, तुम्ही तुमची विकास कामं सांगा, तुम्ही लोकांच्या पर्यंत जावा, आम्ही लोकांच्या पर्यंत जातो। आणि लोक खऱ्या अर्थानं तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला आपलं मानत असतील तर 100% लोक तुम्हाला परत निवडून देतील। संजय राऊतांनी त्या ठिकाणी विधान केलं की पुढचा आमदार शिवसेनेचाच असेल। होय, शिवसेनेचा म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच गटाचाच असेल ही भूमिका त्यांची होती। तो महाविकास आघाडीचा असेल, त्याचं कारण असं आहे की शिवसेना भाजप युती होती। मतं सांगताय 500, 700, 800 मतं विधानसभेत आहे म्हणून सांगताय। अहो, मी एकटा जिल्हा परिषदला तुमच्या उमेदवाराच्या विरोधात उभा राहिलो, त्यावेळेला 5000 मतदान मी बाळवणी जिल्हा परिषद गटामध्ये घेतलं, कदाचित ते तुम्ही विसरला। यावेळेला तुम्हाला दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, यावेळेला उभा राहून दाखवू ना। तुम्ही उभा राहा, मी उभा राहतो। त्यावेळेला खऱ्या शिवसेनेची मतं किती आहेत हे तुम्हाला दाखवून देऊ। परवा जमवलेली गर्दी तुम्ही सांगताय राष्ट्रवादी पुरस्कृत होती, 100% महाविकास आघाडी म्हणून काही राष्ट्रवादीचे पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आले असतील, परंतु ते आमची महाविकास आघाडी आणि म्हणून महाविकास आघाडीचा जर एखादा नेता येत असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे, स्वागत करायसाठी आलं पाहिजे। आणि म्हणून आमचे सन्माननीय मित्र वैभव दादा असतील किंवा अन्य काही पदाधिकारी असतील ते स्वागताला त्या ठिकाणी आले होते। जी जमलेली गर्दी होती ती उत्स्फूर्त गर्दी होती, ज्यांना कळलं की तुम्ही खोके घेऊन या ठिकाणी पळून गेला। आता घेतले का नाही ते तुमच्या अंतर्मनाला माहित आहे, त्यामुळे या विषयावर मी काही फार बोलणार नाही। परंतु जनतेच्या मनातल्या त्या भावना होत्या, जनतेच्या मनातला तो उद्रेक होता, आणि धावता भेट असताना सुद्धा एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी जमली। मग खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये 20-25 दिवसामध्ये आम्ही सुषमाताई अंधारेंची सभा लावणार आहे, त्यावेळेला तुमची काय अवस्था होईल? एका सभेनं तुम्ही एवढं वैफल्यग्रस्त झाला, एका सभेनं तुम्ही एवढं वायबल झाला की तुम्हाला त्या ठिकाणी खालच्या पातळीवर जाऊन टीका करावी लागली, एवढी वाईट अवस्था तुमची झाली। तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राजकारण करत असताना तुम्ही स्वतःच्या मतदारसंघामध्ये कुठल्या थराला जाऊन राजकारण करता? मी 7-8 वर्ष तुमच्याबरोबर काम केलंय, मला चांगलं माहित आहे। तुम्हाला वाटतं की या मतदारसंघामध्ये मी माझ्याशिवाय कुणी नाही, मी करेल तीच पूर्व दिशा, मी सांगेल तेच खरं, असं होत नसतं। विरोधक जरी असला तरी तो विरोधकाला सुद्धा तेवढंच स्वातंत्र्य आहे, तेवढंच त्याला काम करण्याची मुभा आहे, त्याची सुद्धा काम करण्याची ताकद असते। आणि जो चांगलं काम करतो त्याला चांगलं म्हटलं पाहिजे। तुम्ही विकास कामं करता, आम्हाला त्याच्याबद्दल आनंद आहे, अभिमान आहे। तुम्ही सांगितलं की 50 खोक्याला मी 13 खोक्यानं उत्तर दिलं, विकास कामानं उत्तर दिलं, हो दिलं ना। पण ज्या जनतेनं तुम्हाला आमदार म्हणून निवडून दिलं त्या जनतेनं तुम्हाला फक्त 50 खोके घेऊन गुवाहाटीला पळून जाण्यासाठी निवडून दिलं नाही, तुम्हाला विकास कामं करण्यासाठी निवडून दिलं। मग तुम्ही 13 कोटी आणलं म्हणून काही उपकार केला नाही, तुम्ही काही तुमच्या घरादारावर 7-12 कर्ज काढून तुम्ही पैसे आणले नाहीत, हे पैसे महाराष्ट्र शासनाचे आहेत। आणि आमदार म्हणून तुम्हाला तेवढ्यासाठीच निवडून दिलंय की तुम्ही मुंबईमध्ये विधानसभेमध्ये जाऊन लोकांचे प्रश्न मांडावेत आणि लोकांच्या समस्या सोडवून विकास निधी या मतदारसंघासाठी आणावा, याच गोष्टीसाठी तुम्हाला त्या ठिकाणी जनतेनं निवडून। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड,
विटा